त्यानंतर भगवंतांच्या चरण कमलांवरती चक्र अलंकृत आहे. श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्ण भगवंतांच्या चरणांमध्ये चक्र हे चिन्ह अलंकृत आहे. चक्र हे जे आहे काळाचं प्रतीक आहे. काळ हा जो काल आहे तो भगवंत श्रीकृष्ण म्हणतात जो भक्त माझे स्मरण करतो त्याला काल काही करू शकत नाही. मृत्यूच्या वेळी कोण येतं माहिती का? कोण येतं? यमराज जी येतात. आहे का आपल्या मंदिरात यमराज? आपल्या घरात देवार आहे, सगळ्यांची पूजा करतो ना, मग यमराजजींची पण करा ना. यमराज जी येणारच ना. अरे एक वेळेस तुम्हाला गणपती नाही प्रसन्न होणार, देवी नाही प्रसन्न होणार, यमराज तर निश्चित प्रसन्न होणार ना. त्यांची पण पूजा करा. का ते देव नाहीत का? काळे हे चक्र जे आहे भगवंतांचे चरण चिन्ह जे आहे चक्र हे कालचक्र. बघा एवढे संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, जनाबाई, मीराबाई यांचं नाव आपण अजून घेतो, त्यांचा मृत्यू कधी झालाच नव्हता. आपल्या आजोबा पंजाबांची नावं आपल्याला माहीत नाही, पण ह्यांची नावं सगळ्यांची माहिती आहे. अमर झाले ते, त्यांना काळचक्र काही करू शकले नाही. भक्ताला काळचक्र काही करू शकत नाही. श्रीकृष्ण भक्तांना नेण्यासाठी कधीही अमराजी येत नाही. श्रीकृष्ण भगवंतांचे पार्षद येतात. ज्या क्षणी कळताना की हा भक्त श्रीकृष्णाचं नाम घ्यायला लागलाय, तेव्हा इंद्रदेव स्वतः आरतीचं ताट तयार ठेवतात की हा भक्त कधी गोलोकात जाई सांगता येत नाही, जाता जाता त्याची आरती ओळून टाकू. इंद्रदेव दिव्य हार बनवायला सुरुवात करतात स्वतः, की हा भक्त भगवंतांचं नाम घ्यायला सुरुवात केली, कधी हा भक्त गोलोका जाई सांगू शकत नाही म्हणून ते हार बनवायला सुरुवात करतात. इतकं महात्म्य भगवंतांच्या नामाचं की काल काहीच करू शकत नाही भक्ताचं. म्हणून कालचक्र आहे. दुर्वासा मुनीचा एक दुर्वासा मुनींनी भक्ताचा अपराध केला होता. भक्ता जे राजा अमरीशजी होते त्यांचा द्रोह केला होता, आणि तेव्हा कालचक्र जे भगवंतांचं सुदर्शन चक्र होतं ते सुदर्शन चक्र त्यांच्या मागे मागे गेले. दुर्वासा मुनी पुढे पुढे, सुदर्शन चक्र मागे मागे. तेव्हा दुर्वासा मुनी घाबरून ब्रह्माजींकडे गेले, ब्रह्माजींना शरण गेले. ब्रह्माजींना म्हणाले मी काय करू, हे चक्र माझ्या मागे लागले. ब्रह्माजी म्हणाले काय अपराध केला तुम्ही की भगवंतांचे चक्र तुमच्या मागे लागले? ते म्हणाले मी भक्ताचा अपराध केला, भगवंतांच्या भक्ताचा अपराध केला, त्यांचा द्रोह केला. ब्रह्माजी म्हणाले तुम्ही जर भक्तांचा अपराध केला असेल तर मी काही करू शकत नाही. तेव्हा दुर्वासा मुनी शिवजीकडे गेले. दुर्वासा मुनी साधारण नाही आहे, ब्राह्मण आहेत ते आणि शाप देण्यात एक्सपर्ट आहे. काय झालं की शाप. असे दुर्वासा मुनी फक्त भक्ताचा अपराध केला तरी सुदर्शन चक्र त्यांच्या मागे लागलं. शिवजींकडे गेले, शिवजींना सांगितलं मला वाचवा, मला वाचवा. शिवजी म्हणाले भक्ताचा अपराध केला ना, मी काय करू शकत नाही. विष्णू भगवंतांकडे गेले दुर्वासा मुनी. भगवंतांना सांगितलं भगवंता तुमचं चक्र माझ्या मागे लागले, मला वाचवा. भगवंत म्हणाले माझ्या भक्ताचा अपराध केलास, मी काही करू शकत नाही. अहम भक्त पराधीन, मी काही करू शकत नाही. मग ते म्हणाले मी कसा वाचू, आता मी काय करू? भगवंत म्हणाले माझ्या भक्ताची क्षमा याचना कर, जा माझ्या भक्ताला शरण जा. तेव्हा राजा अमरीशजींकडे गेले दुर्वासा मुनी. क्षमा याचना केल्यानंतर ते सुदर्शन चक्र परत मागे फिरले. हे चक्र जे आहे जो कोणी भगवंतांचे चरण कमलांचे चिंतन करेल तर हे कालचक्र त्याचं काही बिघडू शकत नाही. म्हणून हे भगवंतांचं चरण कमल यांचं चिंतन केलं पाहिजे. त्यानंतर भगवंतांच्या चरण कमलांवरती श्रीमती राधाराणीच्या चरण कमलांवरती ध्वज हे चिन्ह अलंकृत आहे. आता ध्वज म्हणजे काय की
सुरक्षिततेचं चिन्ह आहे. ध्वज काय आहे की जेव्हा युद्ध व्हायचं की नाही ते लांबून दिसत नव्हतं कोण येतं युद्धाला, तेव्हा ध्वजावरून कळायचं की युद्धाला कोण आले. आत्तासुद्धा बघा मनसे आणि काँग्रेस हे सगळे ध्वजावरून कळतं, भाजप त्याच पद्धतीने, तेव्हा ध्वजावरून कळायचं की युद्धाला कोण आले. आणि हे सुरक्षिततेचं चिन्ह आहे ध्वज. तर श्रीकृष्ण भगवंत यांनी जेव्हा भौमासुराचा वध केला, भौमासुरने काय केलं होतं की सगळ्या जेवढे राजा होते त्यांना कैदीत टाकलं आणि 16,100 कन्यांना त्यांनी बंदिस्त करून ठेवलं आणि भगवंतांनी त्यांना सुरक्षा प्रदान केली. 16,100 ज्या कन्या होत्या त्यांच्याशी भगवंतांनी विवाह केला. का विवाह केला? आजची कलियुगातली जरी एखादी महिला एक रात्र जरी बाहेर राहिली तरी तिला कोणी स्वीकारत नाही, त्या काळात घुंगट घेऊन बसायचे सगळे. आणि त्यावेळेला 16,100 कन्या त्या भौमासुरनी बंदिस्त केल्यावर त्यांना कोणी स्वीकारलं असतं? म्हणून भगवंत म्हणा, भगवंतांनी त्यांना स्वतः स्वीकारले आणि भगवंतांनी स्वीकारलं म्हणून त्यांना परत सन्मान प्राप्त झाला. त्यांना सन्मान मिळावा म्हणून भगवंतांनी त्यांना स्वीकारले. जर भगवंतांनी त्यांना स्वीकारलं नसतं तर त्यांना कोणी स्वीकारलं नसतं. कारण एक रात्र महिला बाहेर असेल तरी तिला दुसऱ्या दिवशी घरात घेतलं जात नाही. तर यांना 16,100 जेवढ्या कन्या होत्या त्यांना भौमासुरने कैद केले होते, बंदिस्त केले होते. म्हणून हे जे ध्वजाचं चिन्ह आहे, भगवंतांच्या चरणकमलांचे जो ध्यान करेल त्याला सुरक्षितता हे प्राप्त होईल, त्याला संकट कधी येणार नाही. म्हणून भगवंतांच्या चरणकमलांचे ध्यान केले पाहिजे. नामस्मरण करत करत भगवंतांचे चरणचिन्ह, भगवंतांचे चरणकमल ह्याचं स्मरण केलं पाहिजे. एक एक चिन्ह असे स्मरण करता करता भौतिक काही आठवणारच नाही, नामस्मरण करता करता काहीच आठवणार नाही. आणि आपल्याला करायचं काय, हे भौतिकपासून आध्यात्मिकमध्ये यायचं आहे. भौतिक गोष्टी सगळ्या विसरायच्या आहेत आपल्याला. आपण काय करतो, आठवण म्हणून फोटो ठेवतो आणि भक्त ते विसरायचा प्रयत्न करत आहेत. हा फरक आहे. बोला राधे राधे. त्यानंतर भगवंतांच्या चरणांवरती ऊर्ध्वरेषा आहे, अशी वर आहे ऊर्ध्वरेषा, अशी. तर ऊर्ध्वरेषा हे जे आहे, जो कोणी भगवंतांच्या चरणांचे, श्रीमती राधाराणींच्या चरणांचे ध्यान करेल, चिंतन करेल, स्मरण करेल, तर त्यांची भक्ती वृद्धिंगत होईल आणि त्यांना गोलोकधाम प्राप्त होईल. ऊर्ध्वरेषा, ऊर्ध्वरेषा म्हणजे काय, गोलोकधाम प्राप्त होईल त्याला. आपण काय म्हणतो, एखादा व्यक्ती ज्याचा देहत्याग झाल्यावर अमुक अमुक व्यक्तीचा रमेशच्या आत्म्याला शांती दे म्हणतो की नाही, का असं म्हणतो, ह्याला बंगला दे, गाडी दे, खाली प्राप्त झालं नाही वरती तरी देवाला बंगला, का असं म्हणतो, ह्याला नॉनव्हेज खूप आवडत होतं वरती नॉनव्हेज द्या असं म्हणतो, नाही म्हणत. किंवा ह्याला इथं कारसाठी ह्यांनी एवढे प्रयत्न केले, बिचाऱ्याला कार नाही मिळाली वरती कार द्यावो असं म्हणतो. एकच बोलतो की रमेशच्या आत्म्यास शांती दे, बोलतो की नाही. बोला राधे राधे. एवढी खात्री आहे इथं शांती मिळाली नाही म्हणून शांती दे. मग शांती इथं आपल्या, आपल्याला वाटतं का आपल्या मागे सगळ्यांनी असं म्हणावं की ज्या आत्म्यास शांती दे? काय गरज आहे दुसऱ्यांनी बोलायची, आपण आपली शांती मिळवू ना, समर्थ आहोत ना आपण. आणि मला सांगा ना, आपल्या बोलण्याने त्याला शांती मिळणार आहे का? मिळणार आहे का? असं असेल तर नाम संकीर्तन सोडून सगळे शांतीच मागत बसेल एकमेकांसाठी. मी तुला 10,000 मदत केली, उद्या तू मला 10,000 मदत कर, असा प्रकार आहे का हा? की मी आज शांती मागितली, उद्या तू माझ्यासाठी माग, असं काही नाही आहे. दुसऱ्याच्या शांती मागण्याने आपल्याला शांती मिळणार नाही आहे. आपल्याला ही शांती जी आहे ना ती जिवंतपणीच मिळवायची आहे. हे मोक्ष मृत्यूनंतर नाही प्राप्त होणार, जिवंतपणीच मोक्ष प्राप्त होतं. आणि हे मोक्ष मिळवायची गरज नाही आहे, फक्त श्रीकृष्णाची कथा श्रवण करा आणि त्यांचं नामस्मरण करा, सगळ्या गोष्टी आपोआप हजर राहतील.
आपोआप येतात, काय करायची गरज नाही आहे तुम्हाला. फक्त नाम घेत राहा आणि भगवंतांच्या चरण चिन्हांचं किंवा भगवंतांच्या चरण कमलांचं ध्यान करा, सगळ्या गोष्टी आपोआप मिळत जातील, मनोकामना आपोआप पूर्ण होत जातील. तुमच्या मनात इच्छा आली ती पूर्ण होणारच. आता जे जे आपण चरणचिन्हांचं प्रतीक श्रवण करतो आहे की प्रत्येक चरणचिन्हाचं प्रतीक काय आहे, त्याच्यातच सगळं आलं. पुढे त्यांनी सांगितलं कमळ चिन्ह. भगवंता आणि श्रीमती राधाराणी यांच्या चरण कमलांवरती कमळ चिन्ह आहे. आता एक विशेष आहे बघा, भगवंतांच्या चरणांना चरण कमल म्हणले, हाताला कर कमळ म्हणले, नेत्रांना नेत्र कमळ म्हणले, बरोबर आहे. सगळीकडे कमळ 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 कमळ, कमळाची उपमा दिली आहे. खरं पाहिलं तर भगवंतांना कशाची उपमा देण्यासारखे नाही आहे या भौतिक जगामध्ये, कशाची उपमा देऊ शकत नाही. परंतु भौतिक लोकांना कळावं की भगवंत कसे आहेत, तर कमळाप्रमाणे आहे. कमळ किती मऊ आहे, इतके मृदू आहेत भगवंत. कमळाच्या पानाला कधीतरी हात लावून बघा, विचार करा, हे भगवंतांचं चरण असे असतील, लक्षात येईल इतके त्याच्यापेक्षाही मृदू आहेत भगवंत. हे जे चरण कमळ आहेत ना भगवंतांचे, ते कमळ का म्हणले, ते हे कमळ आहे ते प्राकृतिक नाही आहे, अप्राकृतिक आहे. प्राकृतिक म्हणजे ब्रह्मदेवाने जे सगळं काही बनवलं ना ही सृष्टी, हे प्राकृतिक आहे. आणि कमळच एकमेव असं आहे ना ते भगवंतांनी निर्माण केले, ते अप्राकृतिक आहे. म्हणून ब्रह्माजींनी जे निर्माण केले त्याच्याशी आणि भगवंतांशी कंपॅरिझन होऊ शकत नाही. किंवा या ब्रह्मदेवांनी जे जे निर्माण केले त्याची उपमा भगवंतांना देऊ शकतच नाही. म्हणून कमळच भगवंतांनी निर्माण केले, म्हणून भगवंतांना कमळाचेच नाव घेतलं जातं, चरण कमल, कर कमल, कारण भगवंतांनीच निर्माण केले. नाभी कमळातून कोण आले, नाभी कमळ आले, त्याच्यानंतर ब्रह्माजी आले. मग ब्रह्माजींच्या आधी नाभी कमळ होतं की नाही, म्हणजे कमळ आधी होतं मग ब्रह्माजी आले, ब्रह्माजी आल्यानंतर ही सृष्टी निर्माण झाली. म्हणून या सृष्टीशी भगवंतांची उपमा होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी कमळ कमळ म्हणले. तर श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्ण भगवंतांच्या चरण कमलांवरती कमळ हे चिन्ह अलंकृत आहे. आणि हे कमळ जे आहे ते लक्ष्मीचं प्रतीक आहे. आणि जो कोणी श्रीकृष्ण भगवंतांच्या चरण कमलांचे ध्यान करेल, नामस्मरण करत करत चिंतन करेल, त्याच्याकडे लक्ष्मी प्रसन्न होईल. आणि प्रमाण आहे सुदामाजी. सुदामाजींनी काय जॉब केला का कधी, वाचलं? दिवस रात्र जॉब करत होते, वेळच नव्हता, कधी वाचण्यात आलं का ऐकण्यात आलं, काय करत होते सुदामाजी? भगवंतांचं नामस्मरण आणि फक्त एकच चिंतन श्रीकृष्ण भगवंतांचं. सुदामाजींना काय काय प्राप्त झालं विचार करा, की भगवंतांच्या चरण कमलांचे महात्म्य किती आहे. बोला राधे राधे.